आजच्या रसोईमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला दाखवते भोपळ्याचा हलवा. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण भोपळा हा चिरून भोपळ्याच्या अशा मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घ्यायचे आहेत. भोपळ्याच्या आता मी अशा फोडी करून घेतलेले आहेत. आता या आपण शिजवून घ्यायचे आहेत. आता आम्ही भोपळा शिजत ठेवणार आहे. कमीत कमी 10 मिनटं आपण शिजवून घ्यायचे. आता 5 मिनटं झालेली आहेत. मी बघते थोडासा अजून हा भोपळा शिजायला पाहिजे. थोडा वेळ अजून ठेवून देते, 2 ते 3 मिनटं. आता मी परत एकदा झाकण काढून बघते. आता तुम्ही बघू शकता हा भोपळा पूर्णपणे शिजलेला आहे. मी आता गॅस बंद करून याच्यामधलं पाणी सगळं काढून टाकणार आहे आणि जरा भोपळा थंड होऊन द्यायचा आहे आपण. आता आपल्याला भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. भोपळा तर मी शिजवून घेतलेलाच आहे आणि परत आता काजू बदाम, दूध, साखर, वेलची आणि तूप. आता भोपळा थंड झालेला आहे. मी किसणीवरती किसून घेणार आहे भोपळा. असंच मी आता हा सगळा भोपळा किसून घेणार आहे. आता हा भोपळा किसून झालेला आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. थोडी कढई गरम होऊन द्यायची आहे. आता मी तूप टाकून घेते. या त्यामध्ये मी भोपळा हा परतून घेणार आहे. छान असं 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे भोपळा. दोन मिनटं झालेली आहेत. आता यामध्ये मी साखर टाकून घेणार आहे. ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या. तुम्हाला जास्त गोड नको असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता साखर. परत 2 मिनटं छान असं कडून द्यायचं आहे. गॅस लो करायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं झालेली आहेत. मी झाकण काढून बघते. आता यामध्ये मी काजू बदाम टाकून घेणार आहे. आणि दूध. आता गॅसची फ्लेम मी थोडी वाढवते.
तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे। आता परत आपण 5 मिनिटं याला चांगलासा शिजून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हा आता आपला भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे। यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर मी करून ठेवलेली होती ती टाकून घेते। यामुळे खूप छान असा स्मेल येईल। आता आपला भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे। मी गॅस बंद करते। आता हा आपला भोपळ्याचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे। अगदी छान अशी झटपट होणारी स्वीट डिश आहे। तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।